मंडळी, महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचं कामकाज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार चालतं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 व मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 या कायद्यानुसार पार पाडल्या जातात. तसेच ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही त्या गावाच्या लोकसंख्येशी निगडीत असते. एका ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17 सदस्य असतात. मात्र हे सदस्य ठरवताना त्यांची पात्रता आणि अपात्रता यांचा देखील गांभीर्याने विचार केला जातो. तेव्हा पाहूयात कोणती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य होऊ शकते तर कोणती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी अपात्र ठरवली जाते. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय पंचायत राज. ग्रामपंचायत सदस्यांची पात्रता. नंबर 1, ग्रामपंचायत सदस्य होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीचे वय वर्ष हे 21 पूर्ण असावं. ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत तिचं नाव असावं. कोणत्याही कायद्यान्वये निवडणूक लढवण्यात ती व्यक्ती अपात्र नसावी, म्हणजेच त्या व्यक्तीवरती कसलेही गुन्हे दाखल नसावेत. ग्रामपंचायत सदस्यांची अपात्रता कोणती पाहूयात. ग्रामपंचायतीच्या कोणत्याही करात, कामात, नोकरीत स्वतः किंवा भागीदारांमार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हिस्सा किंवा हितसंबंध असल्यास ती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य होण्यास अपात्र ठरते. अस्पृश्यता अधिनियम 1955 किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 किंवा तत्सम कायद्याखाली दोषी ठरवल्या असल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचायतीची कोणतीही पद धारण करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने ग्रामपंचायतीचे किंवा जिल्हा परिषदेला देणं असलेलं कर किंवा फी रक्कम मागणी केल्यापासून 3 महिन्याच्या आत भरली नसल्यास, परकीय राज्याचे नागरिकत्व स्वीकारल्यास, 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेले 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर, शासकीय जमिनीवरती किंवा मालमत्तेवरती अतिक्रमण केलं असल्यास अशा व्यक्तीस अपात्र ठरवण्यात येतं. राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने निवडणुकीचा जमा खर्च सादर न केल्यास अशा व्यक्तीस अपात्र ठरवण्यात येतं. ग्रामपंचायत उपसरपंच, सरपंच, सदस्य शौचालय बांधकाम करून वापर करीत नसतील तर त्यांना देखील अपात्र ठरवण्यात येतं. अशी व्यक्ती जी वेडसर किंवा सक्षम न्यायालयाने जिला विकल मनाची म्हणून घोषित केली असेल अशा व्यक्ती देखील सदस्य म्हणून अपात्र ठरतात. आणि अशा प्रकारे वरील पैकी कोणत्याही एका कर्तव्यात कसलीही कसूर न करता तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य होऊ शकता. तेव्हा ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कॉन्टेंटसाठी TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.